नमस्कार हो। नमस्कार। मरा रूम मस्त होती तुमची। हो बाकी किती आले आपले बिल? 700 रुपये आले तुमचे पूर्ण फिक्स। 700 रुपये? हां, 300 जेवणाचे। अरे जेवण तर आम्ही केलं बी नाही बुवा। तुम्ही नाही जेवण केलं राजाबा, पण आमचं जेवण तयार होतं। नियम तर नियम। काय सांगता? आणि 100 कशाचे मग? 100 नाश्त्याचे। नाश्ता तर आम्ही केला बी नाही बुवा। नाश्ता बी तयार होता, तुम्ही खाल्ला नाही बुवा, तर नियम तर नियम। अरे बिलाच्या धाकान नाश्ता बी केला नाही आम्ही। आणि झोपायचे 300, मिळून 700 रुपये झाले। नियम तर नियम। असा कसा नियम आहे हो बुवा? ह्या कोणता नियम आहे बापा तुमचा? आता जाऊ दे, बोल नको तू। आता हे घ्या मग तुमचे 700। बर। आणि याच्यातून हे आमचे 1000 मी काटून घेतो। 1000 कशाचे? 1000 तुम्ही ना याचा डान्स पाहिला, त्याचे 1000 रुपये। डान्स केला आम्ही नाही पाहिला डान्स। तुम्ही नशीन पाहिला बाबा, आपण तो तयार होता ना। हां, नियम तो नियम। बेकार। एक काम करा तुम्ही, 2 पॅक टँगवा ना। द्या सर। आणि हा कोण ते? 1 पॅक माझ्या आहे आणि मामीचा आहे। देव साहेब तो वारला मित्र आपला, आमची दोस्तीला पक्की होती, तो माझ्याशिवाय पेना। बापरे, हे मी ना त्याला पॅक द्या शिवाय त्याच्या शांतीकडे। मी अशी मैत्रिणी बघितली मी। वेटर, अरे तुम्ही कालचेच भाऊ आपले 2 पॅक। हां बरोबर, चालल्या तुम्ही आरामात। चालेल वेटर। हा 2 पॅक ना? हा हा, एकच अनास। मी 6 महिने आले पाहतोय बा, तुम्ही 2 पॅक मारता। एक मित्राचा एक तुमचा। ते हा मित्राचा आहे मग। आणि तुमचा आपण सोडली दारू? काही खरी नाही रे। काय करताय रे? ओ बड्या, हा काय करताय? अरे भाऊ दिसत नाही, टोकर मोजताय ना। अरे तरी हा जमिनीवर टाकान मग मोजून घ्या ना। जमिनीवर टाकून कशाला मोजा? असा आळवा टाका। अरे हो, हे काय म्हणणार रे बापा तुझे रे? अरे जमिनीवर टाकून कशाला मोजा? तसा तर मोजला हू ना। अरे ते लांबी झाली, लांबी उंची मोजणी ना, उंची मिळालाय तुम्ही। अरे उंची मोजणी ना बरे। अरे यार मी ब्युटी फुल दिसतो। ब्युटी फुल कशाचा बे? झेंडूचा फुल आहे तो। नाही रे ओ आपण करतोय पण तू। अरे यार 4-5 दिवस झाले झाले मेसेज येऊन राहिले मला। मेसेज? हा रात्री जेवून गेला मोबाईल मी लावून देतो भाऊ चार्जिंग वर, मी काय उठतरी घेऊन काही झपत नाही। साला काय झालं मग? म्हटलं आज पाऊस दे, मोबाईल वाजला टुंग। बा कोणा काय मेसेज होता मग? मेसेज होता भाऊ काय? ब्युटीफुल। ब्युटीफुल भाऊ कोण्या पोरनं झाला काय माहित भाऊ? नंबर ना होता तिच्यावर। अरे भाऊ कोण एवढ्या रात्री धांबलीन तो नंबर? म्हटलं जाऊ दे पाऊ। मग मी ना बी एक आयडिया केली ना भाऊ, घेतल्या 3 बोट ओढून। हा आईस्क्रीम शॉट। हा आईस्क्रीम शॉट काढला तू ना? दाखवा घेतला मी ना। अरे मग तिच्यावर नंबर असेल ना रे, दाखवू आपण। पाय बरं नाही? अरे वा मेसेज पाय बरं कोण आता ह्याला नंबर? अरे बॅटरी फुलाय रे तो। अरे हो, अरे काय झालं ते बापा? अरे काल दी ऍक्सिडेंट झाला भाऊ स्कूटरचा, त्याला स्कूटरच्या चाकामध्ये हात गेला। अरे बापरे, मला बी माहित पडलं हो, म्हटलं चला उभ्या उभ्या भेटून येऊ। काही आणलं बी ना हो खायला या लॉकडाऊन मुळे? जाऊ दे काय आणतो। बरं झालं बे हो। काय बरं झालं? हात मुडला तर? अरे नाही तसं नाही म्हणणं बापा माझे। बरं झालं म्हटलं, डावा गेला उजवानी गेला बापा। अरे ते तर मी ना डोकं झालो ना म्हणून बरं झालं, उजवाच गेलता बापा, मी ना हा काढला ना हा घातला। अरे काय डोकं चालवलं रे नाना? हो रे हो, कुठून कुठून येता बे बापा तुम्ही। एकदा काय होते, कुकर आणि कढईची भेट होते। कढई कुकरला म्हणते, हाय कुकर कशी दिसते? कुकर म्हणतो, काय काय माझी दिसते तू? रे 5-4 फाटा काही तर पडली आहे, मी पाय अजून मी गोरा आहे गोरा। मग कढई म्हणते की, काही तर काही पण तुला नाही आवडते मी, खोटं नको बोलू। मला कशी इशारे करतो तू? गवा इशारे आणि मी गवा रे बापा। स्वयंपाकाच्या वेळेस ज्या गॅसवर मी इकडच्या शेगडीवर असते आणि तू तिकडच्या शेगडीवर असतो, कसं मला पाहून शिट्ट्या मारतो तू? का हो तुम्ही नाही खाताय? अरे मला दिलीस नाही भाऊ।
बोआ की वो मग बोआ तिखट जास्त खाय बापरे त्या जिभीतून आहे ना डायरेक्ट चिंग्यास पडत एवढं तिखट खाय मोठ्या मोठ्या चिंग्या पडत बापरे ते तर काहीच नाही मागणार मा बोआ एवढं तिखट खायला रे एवढं की डायरेक्ट पाडला ना की डायरेक्ट आजूबाजूच्या लोकात ठसकाय डायरेक्ट ठसकाणार डायरेक्ट ठसकत लोक डायरेक्ट एवढा डेंजर महाबॉबीला डेंजर इथलं तिखट खाय इथलं तिखट खाय डायरेक्ट इथलं तिखट खाय ना की महाबॉबा जर सकाळी संडासले गेला ना परसाकडे हा तर डायरेक्ट डुकर गावात येत पुरे अरे त्याचं तोंड बहिणे बापा साखर मागायला येते गावात काय सांगतो रे बाबा काय बी फेकर नव्हता जाऊ माझा एवढं चालते का